पवन मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून, फायनान्स उपलब्ध। ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत, नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661 35 46। डफळावर तालुका जत येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड हा साखर कारखाना चालू गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन 2,800 रुपये दर देणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले, श्रीपती शुगर या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच धुमधडाक्यात संपन्न झाला। दुष्काळी भागाला पाणी देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय आमदार डॉ पतंगराव कदम यांनी साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न बघितले होते। त्यादृष्टीने त्यांनी पाठपुरावा करून जत तालुक्यात 2 साखर कारखाने मंजूर करून घेतले होते। त्यानुसार श्रीपती शुगरची उभारणी आमदार मोहनराव कदम, विजयमाला कदम व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर कारखान्याची गाळप क्षमता 3,500 टन प्रतिदिन व 12 मेगावॅट सह वीज निर्मितीची क्षमता आहे। सध्या अतिशय वेगाने उसाचे गाळप सुरू आहे। भविष्यात कारखान्यात 65 KLPD क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू होणार आहे। जत, कवटेमहांकाळ तालुक्यासह इतर विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून श्रीपती शुगरची स्थापना करण्यात आली आहे। अद्यावत व पर्यावरणस्नेही अशा उद्योगाची निर्मिती होऊन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विकासाचे द्वार खुले झाले आहे। पुढील वर्षापासून ऊस विकासासाठीच्या विविध योजना कारखाना राबवणार आहे, त्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे। चालू वर्षी गळीत होणाऱ्या ऊसाला प्रतिटन 2,800 रुपये दर देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पाठवावा असे आवाहन आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केले आहे। यावेळी आमदार विक्रम सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड, ऋषिकेश लाड, मुख्य व्यवस्थापक महेश जोशी उपस्थित होते।